हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब यांची जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून शहरातील बसस्थानक समोर श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेल्या ठिकाणी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वर्गीय बाळासाहेबांच्या प्रतिमेचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते संदीप वरपे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश नागरे, रोहित वाकचौरे, माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे, राहुल देशपांडे, मनसेचे उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल, अमित जैन, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख इरफान शेख, चेतन खुबाणी, बाळू साळुंके, किरण खर्डे, संतोष होणे, अश्विनी होणे, शीतल चव्हाण आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. जय महाराष्ट्र. आज 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेबांच्या वतीने आणि माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जय महाराष्ट्र. हौसे नवसे खूप असतील पण बाळासाहेब हे सगळ्यांचे बापच होते. हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट, एकमुखी एकवचनी, जनसामान्यांच्या कैवारी, प्रत्येक हिंदुस्थानातल्या हिंदू हृदय हिंदूंच्या मनात एक स्वतःचा वेगळा आगळा स्थान ठेवणारे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आज ह्यांची जयंती. या जयंतीनिमित्त मी एवढं सांगेल की साहेबांनी, साहेबांचं काल एक मोठं स्वप्न की ज्या करता साहेबांनी की कार सेवकांच्या पाठीशी ठामपणे भक्कमपणे हिंदुस्थानातून एक महिन्यात उभा राहिला होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. प्रथमतः मी त्यांना मानाचा वंदन करतो, मुजरा करतो व त्या प्रत्येक जे काही काल राम मंदिराचं एक भारताचं पूर्ण हिंदुस्थानातल्या हिंदूंचं एक जगात सगळ्या हिंदूंचं एक स्वप्नपूर्ती झाली, त्या स्वप्नपूर्तीबद्दल मी पूर्ण हिंदुस्थानातल्या हिंदूंना व जगातल्या सगळ्या हिंदूंना शुभेच्छा देतो. आज हिंदू हृदय सम्राट आणि समस्त महाराष्ट्राच्या नवे देशाच्या नागरिकांच्या मनात ज्यांचं एक वेगळं स्थान आहे अशा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करतो. आज खरं बाळासाहेबांची प्रकर्षाने आठवण त्या ठिकाणी होते. राम जन्मभूमीच्या मंदिर पूर्ण होताना, जे अजून तर ते पूर्ण नाही आहे पण गाभाऱ्यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा कालच झाली आणि अशा प्रसंगी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेस अयोध्येमध्ये कार सेवकांनी कार सेवा केली त्यावेळेस गंभीरपणे की माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे अशी भूमिका स्वर्गीय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी घेतली. इतर नेते त्यावेळेस या विषयापासून लांब पडत होते आणि बाळासाहेबांचं हिंदू धर्म असेल, मराठी माणूस असेल, कायम याच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहायची भूमिका बाळासाहेबांनी घेतली. परंतु बाळासाहेबांचं हिंदुत्व आपण एक समजून घेतलं पाहिजे की बाळासाहेबांचं हिंदुत्व हे 18 पगड जातींचं होतं, सर्वसमावेशक असं हिंदुत्व होतं आणि बाळासाहेबांनी कधी हिंदुत्वाच्या नावावर त्या ठिकाणी मतं मागितली नाही. जिथं जिथं हिंदू धर्म अडचणीत येईल किंवा हिंदू बांधवांना गरज पडेल त्या त्यावेळेस बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आदेश देऊन त्या ठिकाणी खंबीरपणे पाठिंबा हिंदू धर्माला, हिंदू बांधवांना दिला. परंतु या गोष्टीचं त्यांनी कधीही मताकरता राजकारण केलं नाही अशा बाळासाहेबांची आठवण निश्चितच येते. बाळासाहेब जर असते तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आनंद झाला असता. आज आपण बघतो काही लोक स्वतःचे कुठले तरी फोटो दाखवून आम्ही त्याच्यामध्ये फार मोठं काम केलं असं दाखवतात. वास्तविक पाहता सगळ्या महाराष्ट्राला न्याय दे की कार सेवकांमध्ये सगळ्यात जास्त धाडसानी जर कोणी होतं तर ते बाळासाहेबांचा शिवसैनिक त्याच्यामध्ये सामील झालेला होता आणि गावातला खेड्यापाड्यातला शिवसैनिक होता. आणि त्यामुळं आजच्या जयंतीच्या दिवशी बाळासाहेबांची प्रकर्षाने आठवण येते.
मी माझ्या पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. कोपरगाव महाविकास आघाडी व शिवसेना यांच्या वतीने सर्व आम्ही सन्माननीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने एकत्र आलेले आहोत. त्यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देखील जयंती आहे, त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने देखील विनम्र अभिवादन करून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी खरं तर शिवाजी महाराजांनंतर या महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताट मानेने कसं जगायचं हे शिकवणारे व्यक्ती असेल दुसरं शिवाजी महाराजांनंतर तर बाळासाहेब ठाकरे साहेबच होतील, याबद्दल प्रश्नच नाही. आणि जे आपण आत्ता कलविंदर भाऊ बोलले, काल राम मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये झालं, तर हृदयात राम आणि लोकांच्या हाताला काम या विचारधारेने पुढे चालणारी ही संघटना आज आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व सोबत काम करीत आहोत. येणाऱ्या काळामध्ये देखील चांगल्या पद्धतीने कार्य करून पक्ष पातळीवरती आणि आघाडीला पुढे कसं घेऊन जायचं या विचारांना सोबत घेऊन आम्ही निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वंदन करून आज त्यांच्या जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रवासियांना मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आज खरोखर हे वातावरण बघता सर सेनापतींची खूप आठवण होती की आज ते जर हयात असते तर आज हा रामलल्लाचा उत्सव याच्यापेक्षा दुपटीने साजरा झाला असता. खंत वाटते बाळासाहेबांची. आज या निमित्तानं मी संपूर्ण कोपरगाववासियांना आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आज आम्ही जे काही घडलो ते केवळ बाळासाहेबांच्या विचारानं आणि त्यांच्या प्रकट हिंदुत्वाच्या विचारानंच आम्ही घडलेलो आहोत. म्हणून आज आम्ही कुठल्याही पक्षात असो पण आमचं दैवत हे फक्त बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेच आहेत, एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो. हिंदू हृदय सम्राटसरपती वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोघांची आज जयंती असल्याने त्यांना मी कोपरगाव शहर शिवसेना आणि कोपरगाव माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन करण्यात आले, त्यामुळे समस्त शिवसैनिक व पदाधिकारी संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांच्याही आणि त्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. जय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन